एक छोटेसे आमच्या एक 10-15 लोकांना विज्ञान भवनला बोलवलं गेलं आणि ते म्हटले प्राईम मिनिस्टर विल सी युअर वर्क म्हणून त्यांनी बोलवलं. तर आम्ही त्यात गेलो कारण आम्ही खूप चांगलं लीडिंग काम त्यामध्ये करत होतो. तर त्या ठिकाणी राहुल गांधी राजीव गांधी स्वतः आले तरी प्रत्येकाचं पाहिलं. एक छोटंसं एक 10-11 लोक बघतो होतो एका विशेष खोलीमध्ये विज्ञान भवनमध्ये. ते बुटा सिंग तेव्हा गृहमंत्री होते. ते गृहमंत्र्याच्या हाताखाली विषय होता राज्यभाषेचा. तर त्यांनी पाहिलं तर ते आमचं काम त्यांना खूप आवडलं, चांगलं केलं. त्यावेळेला काय झालं की इंदिराजींची हत्या झाल्यामुळे सिक्युरिटीचं खूप ब्लॅक कॅप कमांडोज वगैरे सगळे भारतात होते. त्यांच्या प्रत्येकावर नावाचं लेबल लावायला सांगितलं होतं की तुम्ही नाव लेबल द्या. तर मी माझं नाव जे लिहिलं होतं ते राहुल गांधींना नाव वगैरे विचारलं माझं पाहिलं तर त्यांना लगेच लक्षात आलं की मी नाव लिहिले चव्हाण ते मराठी स्टाईलचं आहे, ते काही हिंदी भाषेत नाही, ते चव्हाण वगैरे नाही, चव्हाण नाही आहे. तर त्याने मला विचारलं की तू आर यू फ्रॉम महाराष्ट्र, म्हटलं येस आय एम फ्रॉम महाराष्ट्र. त्याने लगेच दुसरा प्रश्न विचारलं की आर यू रिलेटेड टू मिस्टर वायबी चव्हाण, असं डायरेक्ट विचारलं. आता आम्ही दोघी कराडचे पण नातं काही नव्हतं, पण मी प्रामाणिक सांगितलं की नो, म्हटलं आय एम नॉट, तेवढंच सांगितलं आय एम नॉट रिलेटेड आणि थांबलो. तरी त्याने कुतूहल वाटलं, ते म्हटले मग आर यू रिलेटेड टू प्रेमलता चव्हाण. मला सांगावंच लागलं की यशोदा. त्याने ते मग नोट केलं आणि ते तेवढंच झालं. मग फक्त दसरा दिवाळीला वाढदिवसाला वगैरे भेटवायची. मी काही जास्त पुढे पुढे काही करत होतो कारण राजकारण काही जरी विचारत असलं तरी नव्हता काही विचार. पण 91 जेव्हा म्हणजे मातोश्रीने सांगितलं की मी काही बुक लढणार नाही आणि त्यावेळेला मग त्यांनी असं सांगितलं की जसं ज्याप्रकारे इंदिराजी दोन ठिकाणी लढल्या होत्या तसं राजीव गांधी तुम्ही पण दोन ठिकाणी लढणार का 84 साली. ओके, त्यावेळीची गोष्ट आहे मला वाटतं 84 बरोबर. तर इंदिराजींची हत्या झाली होती आणि ते म्हटले विचार करू म्हटले होते आणि ते विचार करू म्हटलं त्यांनी सांगितलं मी तुम्ही करारलो बरा. ओके, कारण कोणी तिथं कोणाला हाल एक हटवायचा प्रश्न नाही, मीच उभं राहणार नाही. सेफ कॉन्स्टिट्युशन खूप चांगल्या विक्रमी मताने तिथं निवडणूक होत होती आणि तेव्हा मला आठवत आहे की पवार साहेबांनी देखील बारामती सुद्धा सुचवलं होतं की बारामतीला पण सेफ कॉन्स्टिट्युशन करा म्हणून. आणि मग शेवटपर्यंत त्या मतदारसंघाचा विचार चालू होता, निर्णय झाला नव्हता. की निर्णय झाला नव्हता तर त्या पुढे असं लिहिलं होतं की सीपी विल डिसाइड, म्हणजे काँग्रेस प्रेसिडेंट राजीव गांधी विल डिसाइड, हे चर्चा नाही असे काही मतदारसंघ बाजूला ठेवले होते. त्यामुळे तिथल्या लोकांना वाटलं की बहुतेक हा दुसरा मतदारसंघ हे राजीव गांधी सिलेक्ट करतायत. पण आणि त्यावेळेला माझ्या मातोश्रींनी सांगितलं होतं आईने की तुम्ही राहा, तुम्ही नसेल तर मग मी काही राहणार नाही, मुलगा आहे त्याला द्यायचं असेल तर विचार करा. आणि तिथं सोडून दिलं तर त्यांना माझा थोडासा परिचय होता की इंजिनियर आहे, शिकलेला मुलगा आहे, मी काहीतरी काम करतोय. आणि मग अगदी शेवटच्या क्षणाला जेव्हा बहुतेक काय निर्णय होतो माहिती नाही, बहुतेक दुसऱ्या कोणाला तरी तिकीट जाईल आता, मग पवार साहेबांनी तिथले स्थानिक नगराध्यक्ष जे होते त्यांच्या नावाचा खूप आग्रह धरला होता. तिथं पी डी पाटील म्हणून होते, आत्ताचे जे आपले सहकार मंत्री बाळासाहेब पाटील होते त्यांचे पिताजी, तर ते धरलं होतं. पण माझंही नाव तिथं कुठेतरी आलं होतं. पण काय झालं माहिती, एकदम अचानक शेवटच्या दिवशी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी आम्ही मुंबईहून मला वाटतं दिल्लीहून मुंबईहून कराडला निघालो होतो. मातोश्रीच्या बरोबर मी होतो आणि आता कराडला जायचं आणि सांगायचं लोकांना मी आता काही उभं राहणार नाही, जो काही काँग्रेस पार्टी ज्याला तिकीट देईल त्याचा प्रचार आपण करू. ते जिथं रात्री आम्ही सर्किट हाऊसला होतो पुण्याच्या आणि तिथं मग रात्री 3 वाजता बरोबर फोन आला. फोन आला, मीच फोन घेतला. ते म्हणजे दिल्लीहून फोन आला आहे, वी जॉर्ज बोलत आहेत म्हणून पी एनी सांगितलं. वी जॉर्ज त्यांचे खास प्रायव्हेट सेक्रेटरी होते. काकीजी काय ते माझ्या आईने काकी म्हणायचे. त्यांना दिला फोन, उठवलं मी, म्हटलं दिल्लीचा फोन आला आहे पी एम हाऊसचा, म्हणजे काँग्रेस प्रेसिडेंट राजीव गांधींच्या हाऊसचा आला आहे, वी जॉर्ज बोलत आहेत. जॉर्जची चांगली ओळख होती. तर काकीजी मी जॉर्ज वी जॉर्ज बोल रहा हूँ, सी पी विल टॉक टू यू. सी पी म्हणजे काँग्रेस प्रेसिडेंट, कारण तेव्हा जेव्हा प्राईम मिनिस्टर नसतात तेव्हा काँग्रेस प्रेसिडेंट असतात. आता सुद्धा सोनियाजींना सी पीच म्हणतात तिथे आमच्या तिथल्या. तर ते आले फोनवर, ते म्हटले स्वतः राजीव गांधी आले, म्हटले काकीजी आय हॅव डिसाइडेड टू गिव्ह तिकीट करा तिकीट युअर सन. हो, तिथं 3 वाजता रात्री निरोप दिला.
की त्यांनी एकदम काय विचार केला असेल माहिती नाही. आणि ते म्हटलं ठीक आहे, ते एका मिनटात बोलले ठीक आहे इफ रिक्वायर्ड आय कम फॉर कॅम्पेनिंग. मे 91 इलेक्शनची गोष्ट आहे. आणि म्हणजे ठीक आहे, जॉर्जला फोन दिला. जॉर्ज म्हटलं, मला जॉर्ज बोलला म्हटलं तुझ्या नावाचं स्पेलिंग वगैरे नीट सांग म्हणजे चुका काय होऊन. मी थोडं सांगितलं रात्री 3 कळलं की तिकीट मिळालं. आणि दुसऱ्या दिवशी शेवटचा दिवस कराडपासून 150 किलोमीटरवर होतो. तर त्यांनी विचारलं मला, आर यू नियर बाय, कॅन यू फाईल टुमोरो. तर मग येस म्हटलं, जवळ आहे, काही फार लांब नाही. आणि मग तिथून मग रात्री 3 फोन केले सगळे, आलं तिकीट मिळालं करा. पण खूप गंमत झाली पुढं. आणि पुढं मग मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो 91. ती तुमची पहिली निवडणूक? माझी ती पहिली निवडणूक. आणि त्यावेळेला काँग्रेसचं वातावरण खूपच चांगलं होतं. म्हणजे त्यावेळेला कराड मतदारसंघातून काँग्रेसचे 6 आमदार असायचे. आणि ते आमदार म्हणजे दिग्गज असायचे. जयंत पाटील, शिवाजीराव देशमुख वगैरे असे सांगली जिल्ह्यात 2 मतदारसंघ. आणि कराडचे 7-4 असायचे. चांगला मतदारसंघ होता. पण मग निवडणूक ती बरीच रंगली, बरीचशी.